सुस्वागतम। सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हो टीचर। व्हेरी गुड, छान। अच्छा, मी विचारलं तुम्ही सर्वजण कसे आहात? मजेत मजेत। व्हेरी गुड। सर्वांना आजची शुभ सकाळ। आजच्या या प्रसन्न सकाळी आपण मराठीचा तास घेऊन पुन्हा एकदा आलेलो आहोत आणि आजचा विषय आपल्यासाठी खासच आहे, कारण नेहमीच्या पाठापेक्षा आपण दोन दोन मिनिटांनी ज्या मध्ये मध्ये ब्रेक मध्ये पाहतो टीव्हीच्या सिरियलच्या वगैरे, त्याविषयी आज आपण माहिती घेणार। तर या मराठीच्या तासामध्ये मी रेखा गायकवाड आणि माझी मैत्रीण नीलिमा चौधरी आम्ही दोघी आपल्या या पाठामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक स्लाइड दाखवते पुढे। कुपडेकर मॅडम, पुढची स्लाइड घ्या। त्याच्या पुढची व्हेरी गुड, छान। आता तुम्हाला स्क्रीन मध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय, वाचेल का रे कोणी? हो टीचर, आपल्या शाळेचे उत्तुंग यश। खाली बघा, कोणत्या शाळेचं आहे रे? जिल्ह्यात प्रथम क्रमांक कपिल सबनीस, इयत्ता सातवी, वक्तृत्व स्पर्धा अनुष्का पवार, इयत्ता चौथी, द्वितीय क्रमांक गायन स्पर्धा, जिल्ह्यात प्रथम क्रमांक मधुरा जाधव, इयत्ता चौथी। बरं, आता मला सांगा, ही जी सगळी मुलं आहेत, हा जो पहिला आहे कपिल सबनीस, हा जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला आहे कोणत्या परीक्षा कोणत्या स्पर्धेमध्ये रे? कथाकथन स्पर्धेत। कथाकथन स्पर्धा। आणि दुसरी अनुष्का पवार आहे, ती कोणत्या स्पर्धेमध्ये पहिली आली? वक्तृत्व स्पर्धा। हा तिचा द्वितीय क्रमांक आलेला, बरोबर। आणि मधुरा जाधव आहे, हा तिचा कितवा क्रमांक आहे? प्रथम क्रमांक जिल्ह्यात। व्हेरी गुड। कोणती स्पर्धा आहे? गायन स्पर्धा। फार छान। आता मला सांगा, ही सगळी मुलं कोणत्या शाळेतली आहेत रे? टीचर नाव नाही दिसत आहे। आहे वरती बघा, टीचर खूप ब्लर दिसतंय ते। ब्लर दिसतंय का? बरं, मी तुम्हाला वाचून। जिल्हा परिषद शाळा भोगाव तालुका पलूस असं त्या शाळेचं नाव आहे। तर आता बघा, मला तुम्ही सांगा, हे सगळं यांनी असं व्यवस्थित छापलेलं आहे, बरोबर। आता हे सगळं यांनी खास अगदी मुलांचे फोटो आहेत, अगदी शाळेचं नाव आहे, स्पर्धेचं नाव आहे, हे सगळं यांनी व्यवस्थित छापून कशासाठी घेतलं असेल रे? काही अंदाज तुमचा? त्यांच्या शाळेत मुले आणखी वाढावीत म्हणून। बरोबर आहे, पण मग त्यासाठी त्यांनी काय केलंय? हे त्यांनी हे छान छान, म्हणजे ज्यांचा क्रमांक आलाय, म्हणजे की प्रथम क्रमांक, द्वितीय आणि प्रथम आहेत, त्यांचे लावले, कारण त्यांना बघून आणखी मुले येतील। बरोबर आहे, आपल्या मुलांची पटसंख्या वाढावी, आपल्या मुलातली आपल्या शाळेतल्या मुलांची संख्या वाढावी। आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या शाळेमध्ये किती गुणवान विद्यार्थी आहेत, आपल्या शाळेतले विद्यार्थी कसे यश मिळवतात, हे सगळ्यांना कळावं, हे सगळ्यांना कळावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? ते काय केलेलं आहे? जाहिरात छापले। अगदी बरोबर, काय छापलेली आहे? जाहिरात छापलेली आहे। अगदी बरोबर, काय केलेलं आहे? जाहिरात छापलेली आहे की जेणेकरून आपल्या शाळेचं नाव सगळ्यांच्या मुखात जावं, सगळ्यांना आपल्या शाळेचं नाव माहीत व्हावं आणि
आपल्या शाळेमध्ये किती दर्जेदार शिक्षण दिलं जातं, तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना आमच्याच शाळेत घाला याची जाहिरात व्हावी, यासाठी यांनी काय केलेली आहे, ही जाहिरात दिलेली आहे. ठीक आहे, वेरी गुड. छान. मग आज आपण जाहिरात या विषयीची माहिती घेणार. ठीक आहे, चला आपण करूया सुरुवात. पुढचं बघूया. हा, आता बघा, आपण म्हणतो नेहमी जाहिरात जाहिरात, ऍडव्हर्टाइज ऍडव्हर्टाइज. हे काय असतं ऍडव्हर्टाइज म्हणजे? तर जाहिरात म्हणजे जाहीर करणे. जाहिरात म्हणजे काय? तर जाहीर करणे. आता ही जी जाहिरात आहे म्हणजे नेमकं काय करायचं, जाहीर कसं करायचं? तर जाहिरात म्हणजे दृक श्राव्य किंवा दृक संदेश अशा विविध संपर्क माध्यमातून वस्तू सेवा उपलब्ध आहे हे जनतेस कळवणं म्हणजे जाहीर. आता दृक श्राव्य म्हणजे काय? तर दृक म्हणजे दिसणारे. दृक म्हणजे काय? दिसणारे. बरोबर. आणि श्राव्य म्हणजे काय माहितीये का रे तुम्हाला? बरं, श्रवण शब्द माहितीये तुम्हाला? श्रवण करणे, ऐकणे. अगदी बरोबर, ऐकणे. म्हणजे श्राव्य म्हणजे जे ऐकता येईल ते. ओके, म्हणजे दृक म्हणजे जे पाहता येईल ते, आणि श्राव्य म्हणजे जे ऐकता येईल ते. बरोबर. मग जाहिरात म्हणजे काय? तर दृक आणि श्राव्य म्हणजे जे पाहता येईल आणि ऐकता येईल. उदाहरणार्थ टीव्हीवरच्या जाहिराती, हा, सिनेमातल्या असलेल्या जाहिराती, या तुम्ही पाहू पण शकता आणि त्याचबरोबर ऐकू पण शकता. त्याला म्हणतात दृक श्राव्य. तर अशा प्रकारे जाहिरात म्हणजे दृक श्राव्य किंवा फक्त दृक. आता फक्त दृक म्हणजे काय? की फक्त दिसणार. आता या फक्त दिसणाऱ्या जाहिरात तुम्हाला कुठे बघायला मिळतील? विचार करा की ज्या जाहिराती फक्त आपण वाचू शकतो पाहू शकतो अशा जाहिराती कुठे? सिनेमाच्या नाटकाच्या ठिकाणी. बरोबर, सिनेमाच्या नावाच्या ठिकाणी पण असतात. आणखीन एका ठिकाणी असतात, आठवा बरोबर? भिंतीवरती. अगदी बरोबर, त्याला भित्ती पत्रक म्हणतात. व्हेरी गुड. आणखीन असतात बघा, टीव्हीमध्ये दृक श्राव्य झाली. टीव्ही मध्ये काय झाली? दृक श्राव्य, कि आपण पाहू पण शकतो आणि त्याच्याबरोबर ऐकू पण शकतो, ते दृक श्राव्य झालं. पण पेपरमध्ये येणाऱ्या जाहिराती असतात बघा तुम्ही, बघता की नाही, पेपरचं पान उघडलं की त्याच्यामध्ये भरपूर जाहिराती असतात. तर या जाहिराती आपण पाहू शकतो वाचू शकतो, त्याला म्हणतात दृक संदेश. काय म्हणतात? दृक संदेश. अशा प्रकारे हा दृक श्राव्य किंवा दृक संदेश यांच्या या संपर्क माध्यम, ही संपर्क माध्यम आहे. संपर्क म्हणजे काय? तर एकमेकांशी संपर्क साधतो. वर्तमानपत्रातून, वर्तमानपत्रामधून ज्याने जाहिरात दिलेली आहे तो विक्रेता पेपर वाचणाऱ्या सगळ्या वाचकांपर्यंत पोहोचतो. हा त्याने, त्या विक्रेत्याने वाचकांशी साधलेला संपर्क आहे, संबंध आहे. तर अशा प्रकारे दृक श्राव्य आणि दृक संदेश यांच्या माध्यमातून संपर्क साधून, संपर्क साधून माझ्याकडे या वस्तू उपलब्ध आहेत, माझ्याकडे ही सेवा उपलब्ध आहे हे सगळ्या लोकांना कळवणं म्हणजे जाहिरात करणं. ठीक आहे, कळालं? कळालं? हो, ठीक. व्हेरी गुड. चला आता आपण पुढे जाऊ. चला आता पुढे जाऊया. पुढे बघा, आता या जाहिरातीचे काय फायदे असतात पहा. आपण जाहिरात जिकडे बघेल, आपण डोळे उघडले रस्त्याने चाललो, आपल्या जाहिराती दिसतात. टीव्ही लावल्या पहिले जाहिराती दिसतात, पेपर उघडला पहिले जाहिराती, सगळीकडे फक्त जाहिरात आणि जाहिराती असतात. आता या जाहिरातीचे फायदे काय आहेत? तर बघा, जाहिरातीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. पेपरमध्ये टीव्हीमध्ये कितीतरी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत किंवा बिझनेसच्या संधी उपलब्ध आहेत अशा जाहिराती दिल्या जातात. आणि त्या जाहिराती बघून अनेक जण इंटरव्ह्यू देतात, नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात, अनेकांना नोकऱ्या मिळतात. म्हणजे जाहिरातीमुळे हजारो लोकांना जाहिराती मिळतात. चला पुढचा फायदा बघूया आपण. बघा, वर्तमानपत्र स्वस्त दरात मिळते. आता तुम्ही म्हणाल बघा हे कसं काय बाई? तर वर्तमानपत्रामध्ये अनेक जाहिराती असतात. ओके ना, तुम्ही पाहिलं असेल कधीतरी, पाहता का रे वर्तमानपत्र? वाचता का तुम्ही? व्हेरी गुड, छान. वर्तमानपत्र जर तुम्ही उघडलं असेल तर पहिल्या पेज वरती बातम्या असतात, डाव्या साईडला जाहिराती असतात, उजव्या साईडला जाहिराती असतात. प्रत्येक पानावरती कुठे ना कुठेतरी जाहिराती असतात. कधी कधी तर पहिल्या पानावर मोठ्या अक्षरामध्ये जाहिराती असतात. तर जेवढ्या तुम्हाला मोठ्या अक्षरामध्ये पहिल्या दुसऱ्या पेज वरती जाहिराती असतात तेवढे त्या जाहिरातीचे पैसे
त्या विक्रेत्याला जास्त द्यावे लागतात. आणि या जाहिरातीकडून पैसे या वर्तमानपत्र चालवणाऱ्यांना मिळतात, त्याच्यामुळे त्यांचा वर्तमानपत्र छापण्याचा जो खर्च आहे तो खर्च लागतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला 5 रुपये 7 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये वर्तमानपत्र मिळू शकतं. आणि ह्या जर जाहिराती नसतील तर वर्तमानपत्रावाल्यांना एवढा पैसा मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांना पैसा जर मिळणार नाही तर त्यांचं वर्तमानपत्र चालू शकत नाही. आणि मग त्यासाठी त्यांना वर्तमानपत्राच्या किमती वाढवाव्या लागते. पण असं होत नाही, कारण पेपरमध्ये भरपूर जाहिराती दिल्या जातात आणि या जाहिरातीमधून त्यांना उत्पन्न मिळतं. त्याच्या या उत्पन्नाच्या आधारे ते पेपर चालवतात आणि पेपर चालवल्यामुळे आपल्याला वाचकांना मात्र हे वर्तमानपत्र स्वस्त दरामध्ये मिळते. आता बघा, ग्राहकांना विविध उत्पादनांची व सेवांची माहिती मिळते. कुठे काय सेल लागला, कुठे काहीतरी प्रदर्शन लागलं किंवा वेगळं काहीतरी वस्तू बाजारामध्ये आलेली आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला कशामधून मिळते? पेपरमध्ये. अगदी बरोबर, पेपर मधून मिळते. आणखीन कशातून मिळते? टीव्ही टीव्ही मधून मिळते. तर कधी कधी आपल्या भिंत भिंतीवरती पोस्टर सुद्धा असतो. हा अगदी बरोबर, व्हेरी गुड, छान, फार छान निरीक्षण, छान आहे, व्हेरी गुड. तर कधी कधी तुमच्या आजूबाजूला एखादं दुकान ओपन झालं किंवा बाजारामध्ये एखादी नवीन वस्तू आली तर घरोघरी पत्रकं वाटली जातात, भिंतीवरती त्याचे फोटो वगैरे छापले जातात, त्याची माहिती लिहिली जाते. तर अशा पद्धतीने या ग्राहकांना बाजारामध्ये कोणत्या वस्तू आलेल्या आहेत, कोणती उत्पादन आलेली आहेत, कोणत्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. आता सोयी सुविधा म्हणजे काय? तर तुम्हाला बघा, आपण पेस्ट कंट्रोल करतो ही पण सुविधा आहे. तुम्हाला टीव्ही रिपेअर करून मिळतो ही सुद्धा सुविधा आहे. तुम्हाला गॅस रिपेअर करून मिळतो ही पण सुविधा आहे, ही सुद्धा सेवा आहे. तर अशा प्रकारच्या सेवा या उपलब्ध करून देणं हे काय आहे, यांचं काम आहे. चला पुढे बघूया कोणता फायदा आहे. बघा, वस्तूच्या सेवांच्या आणि उत्पादनांच्या दर्जाबाबत पूर्वकल्पना मिळते आणि निवड करणे सोपे जाते. आता बघा, तू आपण अमेझॉन बघतो, फ्लिपकार्ट बघतो, स्नॅपडील बघतो, हे सगळे ऑनलाईन सगळे प्रॉडक्ट आहेत, बरोबर की नाही? या सगळ्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या वाहिन्या आहेत. या जेव्हा विक्री करतात त्यावेळेला त्या उत्पादनामध्ये काय विशेष आहे, त्याची किंमत किती आहे, त्याचा पोहोचवणारा दुकानदार कोण आहे, या सगळ्याची माहिती तुम्हाला दिलेली असते. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला काय हवंय हे आपल्याला आधी कळतं. त्याच्याबरोबर आपल्याला कोणती वस्तू हवी आहे आपण रेटिंग बघतो. तुम्ही जर कधी ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर त्याचं रेटिंग पण बघितलं जातं. तर अशा पद्धतीने या सगळ्यामुळे आपल्याला काय होतं, मध्ये मध्ये या सगळ्या उत्पादनांची निवड करणं सोपं जात. रेखा मॅडम, मध्ये 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 काळाचा उकोण येतोय. हा, गेला गेला, मध्येच येतोय. हा, तर अशा पद्धतीने या सगळ्याची आपल्याला पूर्वकल्पना मिळते आणि या उत्पादनाची निवड करणं आपल्यासाठी सोपं जात. चला पुढचं बघूया, आपण फायदा कोणता आहे. हा बघा, खरेदी विक्रीच्या व्यवहारात सुलभता येते. आपण सहज खरेदी करू शकतो, सहज विक्री सुद्धा करू शकतो. मला जर कुठली वस्तू माझ्याकडची विकायची असेल तर त्या पद्धतीने मी जाहिरात करू शकतो आणि मला त्या पद्धतीने ग्राहक मिळणं हे सोपं जात. त्यानंतर पुढे पाहूया. हा, विक्री वाढते. त्याच्यानंतर काय आहे, विक्री वाढते. लोकांपर्यंत त्या वस्तूची त्या उत्पादनांची भरपूर जाहिरात होते, माहिती मिळते लोकांना आणि त्याच्यामुळे लोक तुमच्याकडे खरेदीसाठी येतात आणि त्याच्यामुळे त्या वस्तूची विक्री वाढते. तर अशा प्रकारे या जाहिरातीचे फायदे आहेत. आता मला सांगा, फक्त जाहिरातीचे फायदेच आहेत का? तर नाही. जसे जाहिरातीचे फायदे आहेत तसे जाहिरातीचे तोटे सुद्धा आहेत. आता हे तोटे कोणते आहेत पहा बरं. आता पहिला तोटा पहा कोणता आहे, पैशाचा व्यय होतो. व्यय होतो म्हणजे काय, खर्च. त्यापेक्षा टीचर हातानेच लिहून ते चिटकवले भिंतीवरती तर ते पैसे सुद्धा वाचतील. अरे तो जाहिरातीचा भाग झाला, तो जाहिरातीचा भाग झाला, हाताने लिहिलं छापलं. तो जो विकणार आहे त्याचा प्रश्न झाला.
पण आपलं काय म्हणतो आपण ग्राहक म्हणून म्हणजे आपण खरेदी करतो मग आपला पैसा खर्च होतो व्यय होतो म्हणजे खर्च होतो. आता पैसा कसा खर्च होतो बघा आपण सतत जाहिराती पाहतो बरोबर आहे. लहान मुलांचं हॉर्लिक्स आहे आणखी वेगवेगळे काय आहे किती प्रॉडक्ट असतात ते इतक्या छान छान जाहिराती दाखवतात की लगेच आपल्याला घ्यावंसं वाटतं. गरज नसेल तरी सुद्धा त्या वस्तू आपण घेतो आणि त्याच्यामुळे आपला पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च. जर आपल्याला गरज एखाद्या गोष्टीची असेल तर आपण काय करतो की मला ही वस्तू हवी आहे तर मी दुकानात जाईन ती वस्तू खरेदी करतो बरोबर. पण जर मला आता ऑनलाईन शॉपिंगच बघा आपण ऑनलाईन शॉपिंग मध्ये सतत आपल्याला ऍडव्हर्टाईज येत राहतात. तुम्ही एकदा ऑनलाईन एखादं ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं सतत तुम्हाला त्याची हे येते नोटिफिकेशन येते हे प्रॉडक्ट आलंय ते प्रॉडक्ट आलंय एवढा सेल लागलाय तेवढा सेल लागलाय 50% ऑफ आहे असं सतत तुम्हाला त्याचं तुमच्यावरती डोक्यावरती सतत लादलं जातं आणि मग आपण बघत राहतो आपल्याला मोह होतो आणि आपण खरेदी करतो. कधी कधी त्या वस्तूची गरज नसताना सुद्धा ती वस्तू खरेदी केली जाते. अशा प्रकारे पैशाचा व्यय होतो पैसे जास्त प्रमाणामध्ये खर्च होतो. दुसरा तोटा कोणता आहे पहा कधी कधी कमी दर्जाचा माल विकत मिळतो जाहिरातींना आपण फसतो आणि कधी कधी आपल्याला क्वालिटी नसलेला चांगला दर्जा नसलेला माल आपल्याला विकत मिळतो म्हणजे आपली फसवणूक होते. त्या सुंदर सुंदर जाहिरातींना आपण भुलतो आणि माल खरेदी करतो. चला पुढचा बघा तोटा कोणता आहे बघा फसवणुकीची शक्यता असते. बघा सुंदर सुंदर जाहिराती असतात छान छान गुणगुटीत मुलं असतात सुंदर सुंदर स्त्रिया असतात आणि या सगळ्या बघून आपल्याला असं वाटतं वा किती सुंदर केस आहे वा किती सुंदर स्किन आहे किती छान ड्रेस आहे आणि मग आपण काय करतो ते ड्रेस घेतो ती वस्तू घेतो आणि कधी कधी आपल्याला दाखवतात वेगळं आणि प्रत्यक्षात मिळतं वेगळं तर की नाही मग त्याच्यामुळे काय होतं फसवणुकीची शक्यता सुद्धा असते. चला पुढे बघा कोणता आहे. हा आता बघा आता हे सगळेजण जाहिरात देतात ज्यांना माल विकायचा आहे ते काय करतात आपल्या वस्तूची जाहिरात करतात. मग ही जाहिरात कशी असावी तर बघा जाहिरात करताना पहिला मुद्दा हा आहे की बघा जाहिरात कशी असावी पुढे करा मॅडम नेक्स्ट चित्ताकर्षक कशी असावी चित्ताकर्षक म्हणजे काय तर चित्त म्हणजे मन आणि कर्षक चित्त अधिक आकर्षण असे याचं फोड आहे चित्ताकर्षक शब्दाची म्हणजे काय चित्त म्हणजे मन आकर्षक करणार म्हणजे मन आकर्षित करणारी बरोबर की नाही. जर ती चित्त आकर्षित करणारी मन वेधून घेणारी लक्ष वेधून घेणारी जाहिरात असेल तरच तुम्ही त्याच्याकडे बघणार ना त्याचा घाणेरड्या अक्षरामध्ये मनोरंजन मनोरंजन पण ठीक आहे बघा मनोरंजन पण ठीक आहे तर अशा पद्धतीने लक्ष वेधून घेणारी दिसायला सुंदर दिसणारी तुमचं मन सगळं वेधून घेणारी तुमचं मन रमवणारी अशी ही जाहिरात असावी चित्ताकर्षक असावी. दुसरं पहा कोणतं आहे पुढे करा मॅडम पुढचं घ्या. हा कमी शब्दात जास्त माहिती नाहीतर हे मोठं 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 लिहिलंय तुम्ही वाचत असाल का नाही आपण कसं असावं हा कशी असावी अगदी कमी शब्दामध्ये जास्त जा अमूल दूधची जाहिरात बघा कशी असते अगदी कमी शब्दामध्ये त्यांनी भरपूर त्या वस्तूची जाहिरात केली कमी शब्दामध्ये त्या प्रॉडक्ट बद्दल जास्त माहिती अमूल दूध पिता हे इंडिया किती सुंदर वाटतं ऐकायला आहे की नाही. तर म्हणजे कमी शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अमूल दूध सगळ्या भारतामध्ये विकलं जातं सगळ्या भारतीय लोकांमध्ये प्रिय असलेलं हे अमूल दूध आहे. आता एवढं सगळं लिहिण्यापेक्षा त्यांनी एकच वाक्य वापरलं अमूल दूध पिता हे इंडिया त्याच्यामुळे काय झालं की त्यांची जाहिरात इतकं त्यांचं माहिती या प्रॉडक्ट बद्दल आपल्याला कमी शब्दात अशा प्रकारची जाहिरात असावी कमी शब्दात जास्त माहिती देणारी. त्यानंतर बघा पुढे कशी असावी अचूक शब्दांचा उपयोग बरोबर की नाही. आता जाहिरात प्रॉडक्ट वेगळं आहे उत्पादन वेगळं आहे माहिती वेगळी सांगितली आहे असं करून चालणार नाही तर त्या माहिती त्या उत्पादनाबद्दल व्यवस्थित माहिती देणारी त्याच्यामधली वैशिष्ट्य सांगणारी ते अचूक शब्द त्या जाहिरातीमध्ये आले पाहिजे तरच त्या माहिती त्या
उत्पादनाबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. नाही तर फापट पसारा त्या शब्दामधून अर्थ कळत नाही असे शब्द वापरून इथे चालणार नाही. म्हणून अचूक म्हणजे नेमक्या शब्दांचा वापर करायला हवा. त्यानंतर पहा, जाहिरातीचे माध्यम कोणते याचा विचार करा. ओके ना, आता पेपरमध्ये जाहिराती वेगळ्या असतात, टीव्हीवरच्या जाहिराती वेगळ्या असतात, रेडिओवरच्या जाहिराती वेगळ्या असतात. तर अशा पद्धतीने आपण कोणते कुठे जाहिरात देतो ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही जाहिरात केली पाहिजे. आता बघा, मस्तपैकी व्हिडिओ आहे तर तो टीव्हीवर चालणार आहे, बरोबर की नाही? तर टीव्हीवरच्या व्हिडिओ सारखा जर व्हिडिओ त्यांनी तयार केला तर तुम्हाला पेपरमध्ये छापता येईल का? नाही छापता येणार आहे. आणि रेडिओवरती बघा, रेडिओ तुम्ही जर आता ऐकत नाही जास्त रेडिओ, पण जे कोणी रेडिओ ऐकत असतील त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर रेडिओ हा फक्त श्राव्य साधन आहे, म्हणजे तिथे तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं ऐकलं पाहिजे, म्हणजे शब्द म्युझिक अशा पद्धतीचं पाहिजे की तुमचं लक्ष तिथे गेलं. म्हणून माध्यम कोणतं आहे याचा विचार करून ही जाहिरात केलेली असावी. चला पुढे पहा. हा, आता जाहिरातीचे माध्यम कोणकोणती आहेत बघा. दूरदर्शन, म्हणजे दूरदर्शन, सोशल मीडिया, मासिक, भित्तीपत्रके, दुकानाच्या पट्ट्या, प्रात्यक्षिके, नभोवाणी, विंडो डिस्प्ले, प्रदर्शन, वर्तमानपत्र. व्हेरी गुड. ही सगळी काय आहेत? जाहिरातीची माध्यम. या सगळ्या माध्यमातून जाहिराती दिल्या जातात. दूरदर्शन तुम्हाला माहिती आहे? दूरदर्शन माहिती आहे, टीव्ही, बरोबर. आणि सोशल मीडिया म्हणजे काय रे? सोशल मीडिया म्हणजे टीचर फेसबुक वगैरे असते तिथे जी माहिती येते ती. बरोबर, अगदी बरोबर. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ओके ना? त्या सगळ्याला आपण काय म्हणतो? सोशल मीडिया. ट्विटर आहे, या सगळ्याला आपण काय म्हणतो? सोशल मीडिया. आणि मासिक म्हणजे काय रे? कोण सांगेल? माणसात छोटी छोटी पुस्तके. अगदी बरोबर आहे. मासिक म्हणजे महिन्याला प्रसिद्ध होणार, हा, त्याला मासिक म्हणतात. या मासिक दुसरं आहे भित्तीपत्रके. आता भित्तीपत्रके म्हणजे काय? भिंतीवरती असणारी पत्रे. बरोबर, भिंतीवरती लावणारी पत्रक. व्हेरी गुड. दुकानाच्या पट्ट्या, दुकानाच्या वरती असं त्या दुकानाचं नाव असतं तिथे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुकानाचं नाव असतं, कधी कधी छानसा फोटो छापलेला असतो. दुकानाचं नाव लिहिताना पण बघा, छानस सुंदर कलर कॉम्बिनेशन असतं, त्याच्यात त्याचा अक्षराचा टाईप असतो तो आणखी छान असतो. तर तिथे सुद्धा त्या गाईची काय होते? ऍडव्हर्टाईज होते. प्रात्यक्षिक, आता प्रात्यक्षिक काय आहे रे? प्रत्यक्षात. हा, कधी कधी रस्त्यावरती उभे राहून, कधी कधी तुमच्या घरी येऊन तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवत, त्याला डेमो असं म्हणतात. तुम्हाला डेमो दाखवायचा, तुम्हाला डेमो दाखवायचं म्हणजे काय? तर त्या वस्तू बद्दलचा प्रात्यक्षिक तुम्हाला तिथे करून दाखव. नभोवाणी हे काय आहे? काय आहे नभोवाणी? टीव्हीवरची जाहिरात, रेडिओ. हा राईट, नभोवाणी म्हणजे रेडिओ. व्हेरी छान. विंडो डिस्प्ले, विंडो डिस्प्ले रस्त्याने चालता बघा, दुकानं असतात सगळी रस्त्याने आणि त्या दुकानाच्या डिस्प्ले मध्ये म्हणजे काचेमध्ये अशा छान छान वस्तू मांडून ठेवलेल्या असतात, बरोबर? हो टीचर. हा, त्याची मांडणी अतिशय आकर्षक असते. की तुम्ही रस्त्याने चालताना तुमचं लक्ष गेलं पाहिजे आणि ती वस्तू बघून तुम्ही दुकानामध्ये आलं पाहिजे, त्याला विंडो डिस्प्ले. प्रदर्शन, ते सत्ता प्रदर्शन करतात. एक्झिबिशन, आपण त्याला एक्झिबिशन, एक्झिबिशन शब्द आपल्याला जास्त ओळखीचा आहे. एक्झिबिशन, एखाद्या ठिकाणी सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन मांडलेलं असत. हा, वर्तमानपत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आहे का? हो. छान. तर ही सगळी काय आहेत? जाहिरातीची माध्यम. चला पुढे पाहूया. हा, आता जाहिरात कशा कशाची करतात बघा, सांगा बरं तुम्हीच. बघा, वाहन, वाहन, घर आहे, वाहन, घर, तिचे ते नीट दिसत नाहीये.
बरं बरं ठीक आहे, चालेल मी सांगतो. ओके, काय आहे ते? वाहन आहे, त्याच्या बरोबर आणखीन बघा गृहोपयोगी वस्तू आहेत, त्याच्यानंतर वाहन आहे, घर आहे, बंगला आहे, त्याच्यानंतर पर्यटन आहे. पर्यटन म्हणजे काय? तुम्हाला कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर त्याची पण जाहिरात असते. त्याच्यानंतर शिक्षण, शिक्षणाची पण जाहिरात, मग अशी आपण बघितली पहिली जाहिरात शिक्षणाची. आणि त्याच्यानंतर खाद्यपदार्थ, खाण्याचे पदार्थाची पण जाहिरात असते. टीचर कोचिंग क्लास सुद्धा, कोचिंग क्लास सुद्धा, कोचिंग क्लास हा शिक्षणाचाच भाग झाला. व्हेरी गुड, छान. इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्याच्यानंतर कार्यक्रम असतात वेगवेगळे, लघुवाणी असते, प्रात्यक्षिक असतात, तर हे काय आहे? या सगळ्याचं, या सगळ्याचं हे काय आहे? हा, तर अशा पद्धतीने या सगळ्याची काय होते? जाहिरात केली जातात. कपडे आहेत तर या सगळ्याची जाहिरात केली जाते. त्यानंतर आता पुढे पहा, पुढे पहा. हा, आता बघा ही तुम्हाला जाहिरात तुम्हाला इथे दिलेली आहे. हा, दिसते का तुम्हाला जाहिरात ही? हो टीचर, दिसते पण बरोबर नाही दिसत आहे. ओके ओके ओके, मी तुम्हाला वाचून दाखवते. इंडियन एअरफोर्स, ठीक आहे, इंडियन एअरफोर्स, पेंटर, कुक, मल्टीटास्किंग स्टाफ, सफाईवाला, कार्पेंटर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मेन स्टाफ, स्टोअर कीपर, सुप्रिटेंड स्टोअर, ड्रायव्हर, स्टेनोग्राफर इत्यादी. पात्रता, 10वी 12वी ITI पदवी, अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक 10 मार्च 2017, पदसंख्या 55, सर्व प्रकारच्या सरकारी नोकरीचे अर्ज व माहिती पत्रक मिळतील. दीपचित्रा सायबर कॅफे, कामटवाडा रोड, श्याम चौधरी हॉस्पिटल समोर, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक, अशी ही जाहिरात आहे. ओके, ठीक आहे. हा, आता बघा प्रश्न असा आहे की ही जाहिरात कोणी दिली रे? सांगा आपण. एअरफोर्स. व्हेरी गुड, ही जाहिरात कोणी दिलेली आहे? इंडियन एअरफोर्स दिलेली आहे. व्हेरी गुड, छान. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कुपडेकर मॅडम पुढचं घ्या. हा चला पुढचं. हा बघा, या जाहिरातीचा विषय कोणता आहे? बघा बरं, कोणता विषय आहे? सरकारी काम, सरकारी नोकरी, नोकरी, नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली या जाहिरात. बरोबर आहे, म्हणजे नोकर भरती किंवा नोकरी हे काय आहे? या जाहिरातीचा विषय आहे. बरोबर, त्यानंतर पुढे पहा. हा, आता बघा नोकरीमध्ये किती पद उपलब्ध आहेत? 55. अगदी बरोबर, 55. व्हेरी गुड, छान. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. बघा पुढचा प्रश्न पहा. उमेदवाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता कोणती? उत्तर, उमेदवाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी 12वी ITI पदवी. बरोबर, म्हणजे ज्याला नोकरी हवी आहे, ज्या ह्या नोकऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, या नोकऱ्यासाठी उमेदवार किती शिकलेला हवा? तर 10वी किंवा 12वी शिकलेला हवा, त्यासाठी वेगळी नोकरी असणार आहे. ITI केलेला असायला हवा किंवा त्याने पदवी प्राप्त केलेली असायला हवी. व्हेरी गुड, छान. बरं, पुढचा बघा प्रश्न काय आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत कोणत्या तारखेपर्यंत आहे? अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2017 तारखेपर्यंत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं की तुम्ही जेव्हा जाहिरात बघता तेव्हा जाहिरातीमधल्या कोणत्या गोष्टी बघायच्या आणि त्या जाहिरात कशी वाचावी हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे. चला आपण आणखीन एक जाहिरात पाहूया. बघा, दिसते तुम्हाला जाहिरात ही? हो टीचर, कोल्हापुरी मिसळ. आता तुम्हाला मी तोच प्रश्न विचारणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. टीचर आपण हे वाचूया ना. बघा सांगा मला आता उत्तर सांगा याच. कोणत्या आवड महाराष्ट्राची पण बोला बोला.
कोणत्या पदार्थाचे कोल्हापूर मिसळ या पदार्थाचे वर्णन जाहिरातीत केले आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा कोल्हापूर मिसळची खास जाहिरात यांनी केलेली आहे. हा चला पुढचा प्रश्न पाहूया. हा पदार्थ कोणत्या ठिकाणी मिळतो सांगा. मिळण्याचं ठिकाण कोणतं आहे दिलंय. हा पदार्थ कोल्हापूर येथे मिळतो. बरोबर आहे. त्यांनी त्याच्यामध्ये एक हे पण दिलाय बघा पत्ता पण दिलेला आहे खाली. चेतना पेट्रोल पंपा शेजारी 100 फुटी रोड सांगली. आणि इकडे पत्ता दिसतोय तुम्हाला कदाचित त्याच्यावरती दिसत नसेल व्यवस्थित तर याच्यामध्ये बघा पत्ता दिलेला आहे खाली. तर या ठिकाणी ही मिसळ मिळते कोल्हापुरी मिसळ. ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहा. संपर्कासाठी कोणाचे नाव दिले आहे. दिसतंय का नाव तुम्हाला. संपर्कासाठी चव शीतल चिटणीस यांचे नाव दिलं आहे. हा बरोबर. आणि त्याच्याबरोबर फोन नंबर पण दिलाय बघा. बरोबर. खाली फोन नंबर दिसतोय तुम्हाला. खाली फोन नंबर दिसतोय. हो टीचर. आता हा फोन नंबर कशाला दिला असेल रे मला सांगा. त्याच्यावरती कॉल करून आपण ऑर्डर ही करू शकतो. अगदी बरोबर. आपण ऑर्डर बुक करू शकतो किंवा आणखीन आपल्याला काय वेगळं हवं असेल तर आपण त्यांना फोन करून विचारू शकतो. व्हेरी गुड. खूप छान खूप छान. चला पुढे पाहूया. आता बघा ही आणखीन एक जाहिरात आहे. हा कसली जाहिरात आहे रे ही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटे तालुका पंढरपूर. हा बरोबर. अशा ही शाळेची जाहिरात आहे. आणि त्यांनी काय म्हटलं बघा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती प्रवेश सुरू. आणि त्याचबरोबर त्यांनी बघा त्यांची शाळा कितवी आहे तुम्हाला दिसत नसेल इथे पण इयत्ता पहिली ते सातवी आहे. शाळेची वैशिष्ट्य दिलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी लाभाच्या योजना दिलेली आहे की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कोणकोणते फायदे होणार आहेत. तर मोफत प्रवेश आहे, मोफत पाठ्यपुस्तकं आहेत, मोफत गणवेश आहे, हा शालेय पोषण आहार आहे, मोफत आरोग्य तपासणी आहे, मुलींना उपस्थिती भत्ता आहे. तर अशा पद्धतीने या काय आहेत वेगवेगळ्या सुसज्ज वाचनालय सुविधा उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने मुलांच्या योजनांची माहिती त्यांनी दिलेली आहे की जेव्हा शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घ्यायला जाल तेव्हा त्या शाळेबद्दल काय काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते त्यांनी या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. चला आपण पुढचं पाहूया. पुढची जाहिरात पाहूया. आता याच्यावरती तुम्हीच प्रश्न तयार करायचे आहे. हा सांगा बरं मला एखादा प्रश्न याच्यावरती तुम्ही कसा तयार कराल. डहाणूचा मोठा दिवाळी सेल कशाचा मोठा. हा कशाचा मोठा दिवाळीचा सेल. हा कोणत्या वस्तूचा सेल लावण्यात आलेला आहे. ओके बरोबर. हा सेल लागलेल्या वस्तूचं ठिकाण कोणतं आहे. अशा पद्धतीचे तुम्ही प्रश्न तयार करू शकता. कळालं तुम्हाला. त्याची मुदत किती आहे. हा त्याची व्हेरी गुड व्हेरी गुड. हा म्हणजे कोणत्या तारखेदरम्यान कोणत्या कोणत्या मुदतीपर्यंत जाहिरात हे सेल लागलेला आहे बघा. ओके व्हेरी गुड. कोणी प्रश्न तयार केला खूप छान बघा. ठीक आहे तर अशा पद्धती आता बघा तुम्ही जाहिरातीमध्ये बघाल इथे छानपैकी सुंदर सुंदर कपडे घातलेल्या दोन तरुणी तुम्हाला दिसत आहेत. तर जेव्हा हे अशा पद्धतीचं दृक जाहिरात असेल म्हणजे पाहण्यासारखी जाहिरात असेल त्यावेळेला अशी ही आकर्षक असली पाहिजे. छान आहे. तर व्हेरी गुड. तुम्हाला कळाले जाहिरात म्हणजे काय. आता आपण आपल्या स्वाध्यायाकडे बघूया. चला तुझं स्वाध्याय घेऊया. बघा तुमच्याच पुस्तकामध्ये पान नंबर 53 वरती अशी एक जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीखाली काही प्रश्न आहेत. ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे. येईल ना सगळ्यांना. हो व्हेरी गुड छान. तर सगळे जण स्वाध्याय सोडवा आणि त्याच्यामध्ये बघा ही जी जाहिरात आहे ही कशाची जाहिरात तुम्हाला दिसते. लक्ष्मी टूर्स आयोजित उन्हाळी. बरोबर पर्यटन. त्याला आपण काय म्हणतो शब्द खास कोणता आहे पर्यटन. तर ही जाहिरात पर्यटनाची आहे. ही जाहिरात व्यवस्थित वाचा. कदाचित तुम्हाला काही डिस्प्लेवर नीट दिसणार नाही पण तुम्ही तुमच्या पुस्तकातलं पान नंबर 53 जर काढलं तर त्या 53 पानावरती ही जाहिरात दिलेली आहे आणि ही जाहिरात नीट वाचा आणि त्याच्या खाली दिलेले प्रश्न सोडवायचे आहे. ओके
ठीक आहे, समजलं सगळ्यांना? हो टीचर. व्हेरी गुड. छान, तर आज आपण इथेच थांबूया. हा, तुम्हाला दिलेला स्वाध्याय व्यवस्थित पूर्ण करा आणि पुढच्या मराठी तासाला आपण पुन्हा एकदा भेटूया. सर्वांना धन्यवाद.